इंद्रधनुष्या युवक महोत्सवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ सर्वाधिक कला प्रकारांमध्ये पारितोषिक पटकावून उपविजेता ठरलाय, तर सर्वसाधारण विजेत्याचे पद मात्र मुंबईच्या संघाला मिळालं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात सुरू असलेल्या 14व्या इंद्रधनुष्य युवक महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी आज बक्षीस वितरणाचा कार्यक्रम नाट्यगृहात पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मराठी चित्रपट अभिनेत्री अमृता खानविलकर यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी गजानन सानप यांनी अमृता खानविलकर यांना स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सत्कार केला. या महोत्सवात विविध 24 कला प्रकारात 20 विद्यापीठांच्या 800 पेक्षा जास्त कलावंतांनी आपली कला सादर केली. मुंबईच्या SNDT महिला विद्यापीठ व मुंबई विद्यापीठाने सर्वाधिक बक्षिसं पटकावत प्रथम स्थान पटकावलं, तर त्यापाठोपाठ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने 74 गुण प्राप्त करत उपजेतेपद संघ म्हणून बहुमान राखला. या महोत्सवात विविध प्रकारांमध्ये जास्त गुण प्राप्त करणाऱ्या रोहन कोटेकर याला गोल्डन बॉय, तर स्नेहा आयरे हिला गोल्डन गर्ल म्हणून बहुमानाने सन्मानित करण्यात आलं. या युवक महोत्सवाला यशस्वी करण्यासाठी कुलगुरू डॉक्टर B.S. ओपडे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी कल्याण विभागाचे सुहास मोराळे, BCUD संचालक सतीश पाटील, स्वागत अध्यक्ष गजानन सानप, कुलसचिव प्रतीप जपते, वाल्मिक सर्वदे, डॉक्टर मुस्तजीब खान, दासू वैद्य आदींनी परिश्रम घेऊन महोत्सव उत्कृष्टपणे पार पाडला. प्लॅन करणार आहे माझं करिअर, आणि हे फक्त आणि फक्त तुमच्यामुळे झालेलं आहे.